नमस्कार बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजची आपली गोष्ट आहे मैत्रीचं बीज लेखक आहेत मायकल फोमन आणि या गोष्टीचा मराठीत अनुवाद केला आहे सुशील मेन्सन ही गोष्ट सांगितली आहे आसावरी दोषी आणि या गोष्टीसाठी मी आभार मानू इच्छिते अरविंद गुप्ता टॉयज डॉट कॉम तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम यूट्यूबवर चॅनल आहे बुक्स दॅट स्पीक चला बघूया मैत्रीचं बीज ॲडमला त्याचं नवं घर अतिशय आवडलं ते शहरातील एका गगनचुंबी इमारतीत होतं त्याच्यासाठी हा अनुभव मोठा रोमांचक होता आपण जणू काही आभाळातच राहत आहोत असं त्याला वाटू लागलं गगनचुंबी म्हणजे खूप उंच इमारत ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्क्रॅपर पण ॲडमला त्याच्या जुन्या घराची फार आठवण येऊ लागली दररोज संध्याकाळी तो आपल्या आईबाबांना जुन्या घराच्या गोष्टी सांगायचा आग्रह करू लागला गोष्ट ऐकल्यावर त्याने त्यावर आधारित छान छान चित्र काढली आणि ती आपल्या खोलीच्या भिंतीवर चिकटवली किती छान आयडिया आहे नाही पण खिडकीच्या बाहेरचं जग मात्र त्याला उदास आणि कोरडं दिसू लागलं खिडकी बाहेरचं ते जग त्याला खूप रिकामरिकामं वाटलं इमारतीखाली सावलीत मुलं खेळत तेव्हा खाली जाऊन त्यांच्यात सामील होण्याची त्याला लाज वाटे एकदा सकाळी ॲडमला घराच्या खिडकीतून बाहेरचं काही दिसेना खिडकीच्या काचेवर दव साठलं होतं दवाची नक्षी ॲडमला एखाद्या एखाद्या असं सा जंगलासारखी भासली या जंगलात प्राणी पाहिजेत असं त्याला वाटलं मग त्या दवात बोटं फिरवून त्याने प्राण्यांची चित्र काढली तुम्ही पण असं कधीतरी केलं असेलच ना ॲडमचं हे जंगल प्राण्यांनी भरून गेल्यावर तो दुसऱ्या खिडकीवर गेला आणि ती पण चित्रांनी भरून टाकली मग तिसऱ्या खिडकीवर मग चौथ्या असं करत करत सगळ्या खिडक्या ॲडमच्या प्राण्यांच्या चित्रांनी भरून गेल्या त्या रात्री ॲडमने आयुष्यात पहिल्यांदा हिमवर्षाव पाहिला स्नोफॉल सकाळी बाहेरची उदास कोरडी दुनिया नाहीशी झाली होती जमिनीवर सर्वत्र पांढरी शुभ्र चादर पसरली होती ॲडम इमारतीखाली उतरला किती कडाक्याची थंडी होती तेव्हा पण तो मजेत बर्फात खेळू लागला खाली काही मुलं हिममानव बर्फाचा माणूस म्हणजेच काय माहिती आहे स्नोमॅन स्नोमॅन बनवत होती ॲडमने बर्फाला हात लावला तो खूप हलका ओलसर आणि गारगार होता मग ॲडम बर्फाचा हत्ती बनवू लागला ए तुझा हत्ती खूप लहान आहे एक मुलगा हसत हसत म्हणाला आपण एक मोठा हत्ती बनवूया मुलांनी ॲडमकडे बर्फाचा एक मोठा गोळा फेकला ॲडमने हसून प्रतिसाद दिला मग सगळ्या मुलांनी मिळून एक खूप मोठा हत्ती बनवला हत्ती झाल्यावर ॲडम पाणघोडा बनवू लागला त्याचं पाहून इतर मुलंही वेगवेगळे प्राणी बनवू लागले थोड्या वेळाने तिथे बर्फाचा गेंडा सिंह मगर उंट दिसू लागले रात्री हिममान म्हणजे स्नोमॅन या प्राणी संग्रहालयाचा प्रमुख बनला काही दिवसांनी बर्फ वितळून गेला ॲडमची नवी शाळाही सुरू झाली आपले नवे मित्र याच शाळेत आहेत हे पाहून त्याला आनंद झाला मित्रांनी त्याला संपूर्ण शाळा फिरवून दाखवली ऍडमला शाळेचा छोटासा हिरवागार बगीचा फार आवडला शिक्षकांनी ॲडमला बगीच्यातील काही बिया दिल्या ऍडमने बिया आईकडे आणून दिल्या त्या कशाच्या बिया आहेत याची त्याला काहीच कल्पना नव्हती त्याच्या आईने खिडकीत ठेवलेल्या खोक्यांमध्ये बिया रुजवल्या बघूतरी या काय उगवतंय आई म्हणाली काही महिने निघून गेले शाळेचा बगीचा फुलतच गेला ॲडम बगीचातून नवनवीन बिया आणि रोपटी घेऊन घरी येऊ लागला घराच्या खिडकीतील सगळे खोके रोपट्यांनी भरून गेले मग त्याने आणि त्याच्या मित्रांनी टीनचे डबे आणि तुटकी फुटकी भांडी आणली आणि गच्चीवर आभाळातील बगीचा फुलवला आणखी बगीचे बनवूयात सगळी मुलं उत्साहानं म्हणू लागली मग ऍडम आणि त्याच्या मित्रांनी दिसेल त्या मोकळ्या जमिनीवर बगीचा फुलवायला सुरुवात केली कल्पना करा सगळीकडे बगीचा हिरवीगार झाड आता ऍडमला जग उदास कोरडं दिसत नव्हतं आता त्याला बगीच शहर दिसत होत ऍडमला कळून चुकलं की प्रत्येक ऋतू आपले स्वतःचे वेगवेगळे गुण आणि रंग घेऊन येईल आणि आपले बगीचे फुलवत राहील त्यामुळे मैत्रीचे बीज कधीही मरणार नाही धन्यवाद बुक्स दॅट स्पीक हे पॉडकास्ट अँकर गुगल पॉडकास्ट ॲपल पॉडकास्ट म्हणजेच आयट्यून्स स्पॉटीफाय या प्लॅटफॉर्म्स व्यतिरिक्त स्टीचर ब्रेकर कास्टबॉक्स ओव्हरकास्ट पॉकरकास्ट रेडिओ पब्लिक इथेही उपलब्ध आहे आणि या व्यतिरिक्त यूट्यूब चॅनल आहे बुक्स दॅट स्पीक वेबसाईट आहे डब्ल्यू धन्यवाद